हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झाला आहे. झारखंड उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय. जमीन घोटाळा प्रकरणामध्ये सोरेन यांना हा जामीन मंजूर झाला आहे. सोरेन यांना आता याच प्रकरणामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता. झारखंड चे ते मुख्यमंत्री होते, मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी बरोबर त्यांना अटक झालेली होती. ईडीनं त्यांना अटक केलेली होती आणि त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता. आणि आता जेव्हा लोकसभा निवडणूक संपलेली आहे, निकाल आलेला आहे आणि त्यानंतर झारखंड उच्च न्यायालयानं त्यांना दिलासा पाहायला मिळत आहे. जमीन घोटाळ्यामध्ये झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झालेला आहे. तर जमीन घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना हा जामीन मंजूर झालेला आहे. दरम्यान सोरेन यांना याच प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता. त्यावेळेला नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्यावेळेला ईडी कडून नोटीस मिळालेली होती सोरेन यांना आणि त्यांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती, त्यावेळेला ते सल्ला घेण्यासाठी दिल्लीमध्ये आलेले होते. बऱ्याचशा ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळालं होतं, मात्र त्यानंतर त्यांना अटक झाली आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता. मुख्यमंत्री बदलले होते झारखंडचे आणि आता त्यांना दिलासा मिळाल्याची माहिती समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.